बारसू रिफायनरीच्या वादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बारसू रिफायनरी संदर्भात तोडगा काढण्यासाठी ही चर्चा झाली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये 2 वेळा दोघांनी संवाद साधलाय. मात्र स्थानिकांचा विरोध असेल तर आमचाही प्रकल्पाला विरोध असेल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. तर बारसू संदर्भामध्ये शरद पवार यांच्याबरोबर 2 वेळा चर्चा झालेली आहे. 2 दिवसांमध्ये 2 वेळा चर्चा झाली आहे. मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्थानिकांचा जर विरोध असेल तर आमची सुद्धा विरोधाची भूमिका असेल असं त्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी सावंतांनी असं सांगितलं की उद्याच्या उद्या आंदोलकांचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी तिचा अंधश्वास व्यवस्थित विचार निर्णय करतील आणि त्याचा निष्कर्ष काय तो या ठिकाणी सरकारला दिला जाईल. तो निष्कर्ष काढल्याच्या नंतर जर त्याचं आणखीन काही प्रश्न असले तर माझी सूचना अशी होती आणखीन काही प्रश्न असले तर आपण 11 टेबल बसू आणि याचा कसा मार्ग निघेल किंवा आणखीन काही पर्याय आहे का या गोष्टीची चर्चा करू. आता हे सरकारचं काम आहे त्याचं उत्तर नाही द्यायचं कारण नाही. उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी त्या प्रकल्पाला समर्थन केले तिथे त्या पक्षाचा विरोध आहे. राजन साळवींनी समर्थन केले. स्थानिक खासदार जे आहेत ते विरोध करत आहेत. तर ठाकरेंच्या गटाचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे स्थानिक आमदार आणि खासदार आमदारांमध्ये विविध भूमिका त्यांच्या आणि ते त्यांच्याशी बोलावं लागेल. आम्ही काही त्यांच्याशी दोघांशी चर्चा केलेली नाही पण त्याचा मार्ग काढण्याच्यासाठी किंवा लोकांची जी काही शंका आहे त्याचं समाधान करण्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. उद्याच्या बैठकीत काय होतं ते बघूया आणि उद्याच्या बैठकीत जे काही मार्ग निघाला तर आनंद आहे, नाही निघाला तर कसा करता येईल याची चर्चा बसून करता येईल.